नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयाच्या आवारात आमदार चषक व साई तेज दहीहंडी उत्सवाचा थरार मंगळवारी पाहायला मिळाला. दरवर्षी माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा या उत्सवाला अनेक गोविंदा पथकांनी भेट देत सलामी दिली. तानाजी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध सिनेकलाकार शरद केळकर यांची उपस्थिती ही या दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलं. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उत्सवाला भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाचं कौतुक केलं. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, संजय भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आज आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सन्माननीय शरदजींचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. एका अर्थानं या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, छोट्या छोट्या मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा लळा लावण्याचं काम ज्या मराठी चित्रपटांनी केलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख भूमिका सातत्यानं करून आपल्या सगळ्यांचं मन जिंकणारे शरदजी आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. आम्हा सर्वांना शरदजी आपला अभिमान वाटतो, आपला मनापासून आभार व्यक्त करतो. या पनवेल आणि परिसराच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना, तुमच्या हातातून वेगवेगळ्या पद्धतीच्या कामगिरी घडत राहो आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम सातत्यानं घडेल अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. तेजसच्या सर्व सहकार्यांनी मिळून आज आपणा सर्वांसाठी एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं. मी तेजस तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना यासाठी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना गोपाळकाला आणि येणाऱ्या सर्व सणांच्या मनापासून शुभेच्छा.